सांगली येथील गोकुळ काली उर्फ काजल मोहन गुदर रावत या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला या प्रकरणी संबंधित महिलेचा मानलेला पती जुबेद अब्दुल वाहिद सवार वर्ष तीस राहणार सध्या खणबाग या संशयतास अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी सांगितले की सोमवारी रात्री उशिरा काजल आणि जुबेद यांच्यात जोरदार भांडण झाले त्यात रागाच्या भरात त्यानं काजलचा गळा आवळून खून केला नंतर मंगळवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला काजलना गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे भासवण्यात आले मात्र शवविच्छेदन करताना काजलने आत्महत्या नव्हे तर तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी तपास करून जुबेदला ताब्यात घेतले